घरफोडी जबरी चोरी पोलिसांवर हल्ला करणं जमाव जमवून गोंधळ करणं अशा गुन्ह्यातील तिघा सरईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अंतर्गत कारवाई केली संजय गोकुळ परदेशी सोमनाथ सदाशिव गायकवाड सोनू सदाशिव मोरे राहणार सोलापूर यांच्यावर अंतर्गत कारवाई करून तिघांना सोलापूर मुक्का न्यायालयात हजर केल्यानंतर दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सोनावण्यात आली आहे संजय परदेशी आणि सोनू मोरे हे दोघेजण एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत होते तर सोमनाथ गायकवाड हा जामिनावर बाहेर होता विजापूर नाका आणि अन्य पोलिसात चोरी घरफोडी असे एकोणतीस गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या टोळीचा मुख्य संशयित संजय परदेशी असून विविध साथीदारांना बरोबर घेऊन चोरी घरफोडी जबरी चोरी पोलिसांवर हल्ला करणं गोंधळ करणं दहशत माजवणं असे कृत्य तो करत होता दरम्यान नका पोलिसांनी त्याच्या नावावर रेकॉर्ड तयार केलं होतं यात एकोणतीस गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी या तिघा जणांना न्यायालयात हजर केलं दहा नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे